मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज किंवा उद्याच होईल अशी माहिती राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीमध्ये दिली. येत्या 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होत आहे, त्यामुळे त्याआधीच खातेवाटप करण्यात येईल असं थोरात म्हणाले. शिर्डीमध्ये थोरात यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते. राज्यातील मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल तिन्ही पक्षात कोणतेही मतभेद नाहीत किंवा नाराजी नाहीये असंही ते म्हणाले. खातेवाटपाची चर्चा आजही सुरू आहे आणि मला वाटतं की निर्णय फार वेळ लागणार नाही, कदाचित आज किंवा उद्या हा विषय संपेल. खरं वादाचा कोणताही विषय नाही असं आहे की आम्ही तीन पक्ष आहे, आमचे घटक मित्र पक्ष आहेत आणि एका विचारानं खेळीमेळीच्या वातावरणात सगळे निर्णय होत असतात.